मैडम कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय काहीच कळत नाही. म्हणजे आधी असं वाटत होतं की काका खरं बोलतात, पण तुमच्याकडून प्राचीची बाजू कळली आणि आता असं वाटतंय की प्राचीच खरं बोलते. आता तुझ्याकडून काकांची बाजू ऐकल्यानंतर मी सुद्धा जरा कन्फ्यूज आहे. पण या दोघांपैकी एक जण खोटं बोलतोय हे नक्की. मॅडम, या दोघांमध्ये वैर निर्माण करण्यासाठी तिसराच कोणीतरी हे कारस्थान करत नसेल ना? तिसरा कोणी? पण तिसरा कोणी असं का करेल आणि कसं? तिसरा म्हणजे मंदार. मी त्या दृष्टीने विचारच नव्हता केला. पण मंदार हे सगळं का करेल? आय मीन, यामागे त्याचा मोटिव काय असू शकतो? अस्मिता, तू काय हे किती वाजले? मॅडम, मी येते, उद्या बोलू. येते, सांभाळून जा. आई, अभिचा फोन आला होता का? म्हणजे तो कधी येणार आहे काही म्हणालाय का? तू फोन करत नाहीस का त्याला की तो तुझा फोन घेत नाही? नाही आई, तसं नाही. अस्मिता, अगं आपण कितीही बिझी असलो तरी वेळात वेळ काढून आपल्या माणसाला फोन करावा, बरं वाटतं त्याला. हो आई. हो काय हो, लगेच फोन कर बघू त्याला. मलाही कळू दे किती वाजेपर्यंत येतोय तो. आणि त्याला सांग फक्त बायकोच नाही तर आईही वाट बघते आपली. लगेच फोन कर. आई, तुम्हाला कसं सांगू, मी कितीही फोन केला तरी अभि ते फोन घेत नाहीये.